बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. नवापूर तालुक्यातील डोकारे येथील आदिवासी सहकारी साखर कारखाना स्थापनेपासून 5 वेळा निवडणूक बिनविरोध झाली होती. मात्र आता 6वी पंचवार्षिक निवडणुकीत मतदान घेण्यात आले. 17 पैकी शेतकरी विकास पॅनलचे 2 उमेदवार बिनविरोध झाले होते, तर 15 जागांसाठी मतदान झाले. आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित व भरत माणिकराव गावित निवडणुकीत 2 गावित परिवार एकत्रित आले होते. त्यांचे परिवर्तन पॅनलचे निवडणुकीत कंबर कसले होते, तर माजी मंत्री सुरूपसिंग नाईक यांचे पुत्र आमदार शिरीषकुमार नाईक यांनी सर्व ताकद लावून सत्ता कायम करण्यासाठी कसून प्रयत्न सुरू केले होते. या निवडणुकीत गावित आणि नाईक परिवार आमने-सामने उभे असून सत्ता कोण काबीज करतो याकडे सर्व जिल्हावासियांचे लक्ष लागून होते. गावित यांच्या नेतृत्वात लढवलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत 15 संचालकांसाठी मतदान प्रक्रिया मतपत्रिकेद्वारे पार पडलेल्या निवडणुकीत 53.96% मतदान झाले होते. या झालेल्या मतमोजणीत भरत गावित यांच्या परिवर्तन पॅनलने दणदणीत विजय मिळवत तब्बल 14 जागांवर विजय मिळवला आहे. मागील 25 वर्षांची काँग्रेसची एक हाती कारखान्यावर भाजपचा झेंडा फडकलाय. संसा या गटातून अजित सुरूपसिंग नाईक यांची बिनविरोध निवड झाली, इतर मागासवर्गातून आरिफ बले सरिया यांची बिनविरोध निवड झाली. तर यावेळी परिवर्तन पॅनलचे उमेदवार नवागाव गटातून हरिदास जेसा गावित, नवापूर गटातून आलुहोण्या गावित, देवराम वसंत गावित, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत माणिकराव गावित, विसरवाडी गटातून बकाराम फत्तेसिंग गावित, रमेश जाण्या गावित, खांडबारा गटातून लक्ष्मण धेडू कोकणी, रावजी कातक्या वळवी, नंदुरबार गटातून जगन चंद्रा कोकणी, रुद्राबाई धर्मसिंग वसावे, महिला गटातून मीराबाई पारत्या गावित, संगीता भरत गावित, अनुसूचित जाती जमाती गटातून सीताराम शंकर ठाकरे, भटका विमुक्त जातीतून रमेशचंद्र धनसुखलाल राणा विजय झालेत. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे, त्यानुसार आदिवासी सहकारी साखर कारखान्यात वर्षानुवर्ष चालत आलेला कारभार बदलण्यासाठी मतदारांनी आमच्या पॅनलला विजय केले असून परिवर्तन घडवले आहे. आमच्या परिवर्तन पॅनलला मतदान करून विश्वास दर्शवणाऱ्या सर्व सभासदांचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया परिवर्तन पॅनलचे प्रमुख भरत माणिकराव गावित यांनी दिली. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी सागर पाटील, नवापूर. आदिवासी सहकारी साखर कारखान्याची जी निवडणूक झाली होती त्या निवडणुकीचा आज मतदानाचा दिवस काल होता आणि आज मतमोजणीचा दिवस होता. आणि आज मी आपल्याला सर्वांना गर्वाने आणि आनंदाने सांगू इच्छितो की ज्या पद्धतीने आम्ही सांगितलं होतं की 14च्या 14 पॅनल चे आमचे उमेदवार हे परिवर्तन पॅनलचे हे निवडून येतील आणि त्याच पद्धतीने आज 14च्या 14 उमेदवार हे निवडून आले. ते म्हणतात ना, परिवर्तन होणार म्हणजे होणारच, हा संसाराचा नियम आहे आणि त्या नियमाप्रमाणे आज परिवर्तन झालं. त्या मातेचं आणि त्या परमेश्वराचं आभार, त्या मतदार बंधू भगिनींचं आभार, ज्यांच्यावर अन्याय अत्याचार झाला त्या सर्व शेतकरी बांधवांना आज न्याय मिळाला, त्या सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून आभार मानतो. आणि आज नाताळ आहे, नाताळाच्या शुभेच्छा देतो. प्रभू येशू मसीहने खूप मोठं गिफ्ट आम्हाला हे दिलेलं आहे, पण या गिफ्टचा उपयोग हा समाज सेवेसाठी होईल. हा कारखाना सर्वसामान्य लोकांचा आहे, आदिवासींचा आहे आणि या ठिकाणी सर्वांना न्याय मिळेल एवढंच सांगतो. आमचे आदरणीय नेते जे या पॅनलचे सर्व सर्वे होते त्यांच्यामुळे हा खरा विजय मिळाला, ते आमचे आदरणीय नेते डॉक्टर विजयकुमार गावित साहेब, या नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री, आमचे आदिवासी मंत्री, तसंच आमच्या खासदार, आमच्या नेत्या आदरणीय डॉक्टर हिनाताई गावित, तसंच आमचे मार्गदर्शक माजी आमदार आदरणीय शरददादा गावित, तशाच आमच्या युवा नेत्या, आमच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रियाताई गावित यांच्या नेतृत्वावर
हा कारखान्याचं पॅनल उभं होतं आणि सर्व मतदार बंधू भगिनींनी मतदान केलं। माझ्याबरोबर निवडून आलेल्या सर्व मतदार बंधूंनी त्यांना सुद्धा भरघोस मतांनी निवडून दिलं। त्या सर्व मतदार बंधू भगिनींचे माझ्याबरोबर उभे राहिलेल्या त्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो। ज्ञात अज्ञात सर्व लोकांनी शुभचिंतकांनी हितचिंतकांनी हा कारखाना हा आदिवासींचा कारखाना हा जिवंत राहायला पाहिजे आणि जो गहाण ठेवलेला आहे तो सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। असंच प्रेम आशीर्वाद हा तुमचा राहू द्या आणि आज खरोखर माणिकराव दादांना ही श्रद्धांजली।